आपणच बातम्या द्यायच्या, आपणच त्याची कात्रणं सभागृहामध्ये आणायची, आणि काहीही झालेलं नसताना उगाच बोंबाबोंब करायची ही सवय काही लोकांना लागलेली आहे। हे सरकार यायच्या अगोदर 18 महिने जर कॅबिनेट सब कमिटी झालीच नव्हती, जे रेकॉर्डवर आहे, त्याच्यामुळे एवढं डिपार्टमेंटला किंवा डिपार्टमेंटच्या मंत्र्यांना फक्त राजकारणासाठी बदनाम करणं काय योग्य आहे असं मला वाटत नाही। हा जो कागद आहे हा मी अजून आपल्याकडे दिलेला नाही। मला त्यांना आवाहन करायचं आहे की मागच्या 2.5 वर्षामध्ये जे उद्योगमंत्री होते त्यांनी असा प्रकारचा कॅबिनेट सब कमिटीचा कधी निर्णय घेतलाय का? मागच्या 7.5 वर्षामध्ये हा जाहीर केला पाहिजे। पण मी आज पत्रकारांच्या समोर आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की जो निर्णय परवा आम्ही घेतलेला आहे ह्याचा 1 रुपया जरी इन्सेंटिव्ह म्हणून गेला असेल, 1 रुपया नाही 1 पैसा जरी इन्सेंटिव्ह म्हणून गेला असेल, तर मी स्वतः राजकीय निवृत्ती घ्यायला तयार आहे। कालपासून उद्योग विभागाबाबत एक संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये केला गेला आणि त्याला जे काय उत्तर द्यायचं होतं ते महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी दिलेलं आहे। त्या मुद्द्यावरनं आपलं एक लक्षात आलं असेल की आपणच बातम्या द्यायच्या, आपणच त्याची कात्रणं सभागृहामध्ये आणायची, आणि काहीही झालेलं नसताना उगाच बोंबाबोंब करायची ही सवय काही लोकांना लागलेली आहे। हा जो कागद आहे आम्ही आज जाहीर करत नाही आहे, हा बॉम्ब माझ्याकडे ठेवला आहे मी। पण काल जे काही सांगितलं गेलं की 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे, 200 कोटी रुपयाला काहीतरी मान्यता दिलेली आहे, कॅबिनेट सब कमिटीनं पूर्वी नाकारलेला असताना कॅबिनेट सब कमिटीनं मंजूर केलेला आहे। एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे सरकार यायच्या अगोदर 18 महिने जर कॅबिनेट सब कमिटी झालीच नव्हती, जे रेकॉर्डवर आहे, त्याच्यामुळे एवढं डिपार्टमेंटला किंवा डिपार्टमेंटच्या मंत्र्यांना फक्त राजकारणासाठी बदनाम करणं काय योग्य आहे असं मला वाटत नाही। काल जे काही सांगितलं गेलं की श्रीरामपूरची इंडस्ट्री आणि चिपळूणची इंडस्ट्री अशी एकत्र केली आणि 200 कोटी रुपयाचा इन्सेंटिव्ह दिला असा कोणीतरी फार मोठा विद्वानानं शोध लावला, मी आजपर्यंत म्हणजे थोडा वेळ का घेतला होता, मी थोडा विचार करत होतो की असं खोटं ब्रीफिंग करून नक्की काय साध्य होणार आहे। तर आज माझ्या लक्षात आलं की आमच्या विरोधातले खोटे पुरावे समोरच्यांकडे द्यायचे, त्यांना खोटं बोलायला लावायचं आणि त्यांनाच उघडं पाडायचं हे कोणतरी विरोधकांच्या बाबतीमध्ये फार मोठं षडयंत्र करतं। आणि म्हणून मला सगळ्या आरोप प्रत्यारोप करणाऱ्या सगळ्या विरोधकांना मला विनंती करायची आहे की ह्याचं ब्रीफिंग योग्य घेतलं पाहिजे, ब्रीफिंग योग्य घेऊन आरोप प्रत्यारोप केले पाहिजे। मी तर कालच सांगितलं की ज्या मला लोकशाहीचा चौथ्या स्तंभाचा मनापासून आदर आहे, माझ्या देखील राजकीय जडणघडणीमध्ये मला या क्षेत्रानं भरभरून दिलेलं आहे, त्याच्यामुळे मला कोणावरही आक्षेप नाही। परंतु काल जी बातमी छापली गेली आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की 200 कोटीचा भ्रष्टाचार आहे, तर शेवटी मला देखील माझी बाजू मांडण्याचा अधिकार आहे, कायदेशीररित्या बाजू मांडण्याचा अधिकार आहे। आणि म्हणून ज्या वर्तमानपत्रानं IQ बातमीवर ही बातमी दिलेली आहे त्याच्या संदर्भात मी कायदेशीर निर्णय घेणार आहे। पण दुसरी मला जी आश्चर्याची बाब वाटते की अभ्यास न करता विधानसभेमध्ये एखाद्या मंत्र्यानं 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलाय हे सांगण्याचं धाडस, याला मात्र सलाम केला पाहिजे। म्हणजे एखादी खोटी गोष्ट कशी दाबून रेटून सांगायची ह्याच्यामध्ये जर पुरस्कार द्यायचा असेल तर आमच्या काही सहकार्यांना देणं आता उचित ठरणार आहे असं माझं मत आहे। आणि म्हणून सांगितलं हा जो कागद आहे हा मी अजून आपल्याकडे दिलेला नाही। मला त्यांना आवाहन करायचं आहे की मागच्या 2.5 वर्षामध्ये जे उद्योगमंत्री होते त्यांनी असा प्रकारचा कॅबिनेट सब कमिटीचा कधी निर्णय घेतलाय का? मागच्या 7.5 वर्षामध्ये हा जाहीर केला पाहिजे। तो इन्सेंटिव्ह किती 1000 कोटीचा द्यायचा मान्य केलेला आहे हे देखील जाहीर केलं पाहिजे, किती वर्षासाठी त्याचा बेनिफिट दिलेला आहे हे पण जाहीर केलं पाहिजे, आणि आतापर्यंत किती इन्सेंटिव्ह दिला आहे
हे जाहीर केलं पाहिजे। पण मी आज पत्रकारांच्या समोर आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की जो निर्णय परवा आम्ही घेतलेला आहे ह्याचा एक रुपया जरी इन्सेंटिव्ह म्हणून गेला असेल, एक रुपया नाही एक पैसा जरी इन्सेंटिव्ह म्हणून गेला असेल, तर मी स्वतः राजकीय निवृत्ती घ्यायला तयार आहे। परंतु ज्यांनी आरोप केलेत, ज्यांनी सांगितलं की 200 कोटीचा वास येतोय, 15 कोटीचा वास येतोय, त्यांनी हे साबित करावं की मी हा इन्सेंटिव्ह किती दिलेला आहे, किती करोडचा दिलेला आहे। आज माझ्याकडे तो कागद आहे, एक पैशाचा देखील इन्सेंटिव्ह दिलेला नाही, फक्त धोरण म्हणून हा निर्णय घेतलेला होता। परंतु काही लोकांनी असंच धोरण बनवलं, किमान 1000 ते 1500 कोटीला इन्सेंटिव्हला मान्यता दिली आणि आज माझ्याकडे जो आकडा आहे तशा माझ्या ऑफिसमध्ये देखील 250 फाईल पडून आहे। फक्त राजकारणामध्ये स्वतःहून कोणाला त्रास द्यायचा नाही ही भूमिका माझ्यासारखा कार्यकर्ता घेतो, परंतु एखाद्याला बदनाम करणं, एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणं ही फार चुकीची गोष्ट आहे। आणि म्हणून विरोधकांना मी आवाहन करतो की विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, जशी 200 कोटी रुपयाचा बेनिफिट मी घेतला अशी बातमी तुमच्याकडे आली आणि 200 कोटी वितरित केली असं तुम्ही सांगितलं, तसं मागच्या 7.5 वर्षामध्ये अशाच पद्धतीनं कुठच्या कंपनीला इन्सेंटिव्ह 1 ते 1500 कोटीच्या वर मंजूर झाला आणि किती कोटी रुपये उद्योग विभागानं दिले हे त्यांनी जाहीर करणं गरजेचं आहे। आणि त्यांनी जर 2 दिवसामध्ये नाही केलं तर कुणी किती इन्सेंटिव्ह कुठच्या कंपनीला दिले हा कागद माझ्याकडे नक्की आहे आणि म्हणून या बाबतीचा मला खुलासा करायचा होता। कॅबिनेट सब कमिटी शिंदे फडणवीस सरकार याच्या अगोदर 18 महिने झालेली नव्हती, 18 महिन्यानंतर कॅबिनेट सब कमिटी झाली, त्याच्यामध्ये काल श्रीरामपूर आणि चिपळूण ही जी काय लिंक जोडण्यात आली सी आणि डी किंवा डी आणि ए, तर या संदर्भामध्ये एखादं धोरण बनवल्यानंतर जर पैसे डायव्हर्ट केले असते, पैसे जर वर्ग केले असते, तर त्याच्यामधली एक ओळ महत्त्वाची आहे की जोपर्यंत 250 कोटीचा प्रोजेक्ट डी वर्गातला हा व्हायबल होत नाही तोपर्यंत 82 कोटीच्या चिपळूण बदल्या इन्व्हेस्टमेंटला जी झालीच नाही अजून इन्व्हेस्टमेंट, त्या 82 कोटीपैकी 82 पैसे देखील इन्व्हेस्टमेंट झालेली नाही। आणि इन्सेंटिव्ह आपण कधी देतो, ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट होते आणि इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर GST रूपानं किंवा टॅक्सेशनच्या रूपानं पैसे शासनाकडे येतात, तेच पैसे आपण इन्सेंटिव्ह म्हणून त्यांना देत असतो, शासनाचे पैसे आपण देत नाही। त्याच्यामुळं काही लोकांना याची माहिती नाही, खरी माहिती करून घेतली पाहिजे, चांगलं ब्रीफिंग करून घेतलं पाहिजे, म्हणजे तोंडावर आपटणार नाहीत। आज मला एक जाणवलं की काही लोक, काही यंत्रणा अशी आहे की चुकीचं ब्रीफ करून काही लोकांकडनं काही लोक वधून घेत आहेत जेणेकरून ते तोंडावर आपटले पाहिजेत हे ब्रीफिंग करणाऱ्यांची मानसिकता। साहेब, आपण म्हटलं की आपल्याकडे 200 फाईल्स आहेत, हा विरोधकांना एक इशारा आहे का? उदय सामंतांना अडकवण्याचा प्रयत्न कोण करतोय? मी याच्यामध्ये जात नाही, मला कोण अडकवण्याचा प्रयत्न करतोय, कोण अडकवण्यासाठी खोटे कागदपत्र तयार करतोय हे सगळे जे पुरावे येतील त्याच्यावर तेव्हा बोलू ना। आपण म्हटलं आपल्याकडे 200 फाईल्स आहेत, हा विरोधकांना एक इशारा आहे का की त्याचं तुम्ही पितळ बाहेर काढणार? स्पेशल बाब म्हणून मान्यता दिली आहे का? आणि तुम्ही आता ज्याचा उल्लेख केला की श्रीरामपूरला 210 कोटीची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, 82 कोटी झालेली आहे, तर दोन्ही जे काही क्लब करण्याचं असं का प्रत्यक्षात झालेलं आहे का? कॅबिनेट सब कमिटीमध्ये एखादी गोष्ट निर्णय घेण्याचा नक्की अधिकार आहे, पण D2D कन्वर्ट करायचा निर्णय झालेला आहे। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मागच्या ज्या केसेस आहेत ज्याचा मी उल्लेख केला की इथं धोरण निश्चित करण्याच्या संदर्भामध्ये बैठक झाली, इन्सेंटिव्ह देण्याच्या संदर्भामध्ये बैठक झाली नाही, हे आधी पहिलं मी क्लिअर करतो। त्याच्यामुळं इन्सेंटिव्ह जोपर्यंत 250 कोटीची रिक्वायरमेंट पूर्ण होत नाही तोपर्यंत एकही रुपयाचा इन्सेंटिव्ह कंपनीला दिला जाणार नाही हे धोरण आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इन्सेंटिव्ह देताना सुद्धा त्या 82 कोटीचा विचार केला जाणार नाही हे देखील तितकंच खरं आहे। मुद्दा असा राहतो की अशा पद्धतीचे ठराव झाले होते की नव्हते, तर मला असं वाटतं की 2013 पासून 2018 पर्यंत असे ठराव झालेले आहेत। ह्याच्यामध्ये मी जर निर्णय घेऊन इन्सेंटिव्ह दिला असता टर्नओव्हर व्हायच्या अगोदर किंवा GST यायच्या अगोदर, तर 100% विरोधकांचं म्हणणं होतं। आणि त्याच्यामध्ये मी ॲडिशन केलं की जी टॅक्सेशनची व्हॅल्यू असते ती इंडस्ट्रियलिस्ट शासनाकडे भरतो आणि त्याच टॅक्समधनं त्याला आपण इन्सेंटिव्ह देतो, ही आपली महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाची सिस्टीम आहे, धोरण आहे। त्याच्यामुळं कुठंही एक पैशाचा देखील इन्सेंटिव्ह दिलेला नाही,
आणि जोपर्यंत 250 कोटीला तो व्हायबल होत नाही तोपर्यंत इन्सेंटिव्हचा प्रयत्न येत नाही. तुमची डिग्री कालचा स्पेसिफिक उल्लेख केला की त्यांच्याकडे जे किती उत्पन्न आहे त्याच्यामध्ये या प्रकारचे सवलत पुढच्या उद्योगाला मिळणार नाही अशा प्रकारचं काही नोटिंग झालेलं आहे का? मी काय सांगितलं की एखादं धोरण घेणारी ती बैठक होती. नोटिंग सांगतो ना, मी सांगतो ना, मी तेच सांगितलं. ब्रीफिंग करत असताना काही लोक चुकीचं ब्रीफिंग करतायत म्हणून हे सगळे इश्यू निर्माण होत आहेत. अशाच पद्धतीचे असेच मिनिट्स 2013 पासून 2018 पर्यंत हे माझ्याकडे आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्या मिनिट्समध्ये काय आलं म्हणजे 1 रुपयाचा त्यांना इन्सेंटिव्ह गेला किंवा 50 पैशाचा इन्सेंटिव्ह गेला असं होत नाही. पण मागच्या प्रकरणामध्ये मी जे आपल्याला सांगितलं माझ्याकडे जे कागद आहेत त्या मागच्या प्रकरणामध्ये शेकडो कोटीचा इन्सेंटिव्ह हा उद्योजकांना गेलेला आहे आणि त्याचे पुरावे देखील माझ्या उद्योग विभागाकडे आहेत. त्याच्यामुळं कालचा जो विषय होता की 200 कोटीचा संबंध काय येतो? जर 250 कोटीलाच डेफिनेशन मेगा प्रोजेक्टची आहे तर तो 250 कोटी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला इन्सेंटिव्ह दिलं जाणार नाही. मेगा प्रोजेक्टसाठी 100% इन्सेंटिव्ह देण्याचं आपलं धोरण कायम आहे का? आपण काही लोकांना 120% देखील दिलेत ना. सिनारमस सारखा जो कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग झाली नाही म्हणून परत इंडोनेशियाला निघाला होता त्यांना आपण 100% दिलाय. ते 100% दिले त्याच्या शासनाचं काही दिलेलं नाही. त्यांचा जे टॅक्स आहे तो परत 100% आपण त्यांना दिलेला आहे. त्याच्यामुळं एक वेगळं वातावरण तयार करायचं आणि पहिल्या 3 दिवसामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप झालेत त्याच्यापासून दूर जायचं त्याच्यासाठी ही राजकीय रणनीती आहे. आणि मगाशी तुम्ही जे मला सांगितलं की मला अडकवण्याचा प्रयत्न आहे का, मी 2004 पासून या सामाजिक जीवनामध्ये आहे. मी 3 वेळा मंत्री राहिलेलो आहे. मी म्हाडा प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो. मी पंचायत राज कमिटीचा अध्यक्ष देखील होतो ज्याला ज्युडिशरी पॉवर होती. त्याच्यामुळं मला हे सगळा अभ्यास ह्याच्यातला आहे. कोण याच्या मागं आहे, कशासाठी काय चाललेलं आहे याचं सगळं मला माहिती आहे. परंतु विधानसभेच्या या संपूर्ण परिसरामध्ये राजकीय मला काही बोलायचं नाही. पण ज्या वेळ येईल माझ्याकडे देखील अनेकांच्या फायली माहिती अधिकाऱ्यांकडून केला जातो की ज्ञानेश्वर विद्यापीठाची डिग्री बोगस होती आणि निवडणूक शपथपत्रामध्ये दाखवली आहे. नाही नाही, मला असं वाटतं की 2004 ला मी पहिल्यांदा आमदार झालो आणि मी आणि स्वतः विनोद तावडे साहेबांनी ठामपणाने सांगितलेलं आहे, घाबरून सांगितलेलं नाही, की ज्ञानेश्वर विद्यापीठामध्ये आम्ही शिकलो. आणि ज्ञानेश्वर विद्यापीठामध्ये शिकलो त्याचं काय गैर केलं? आम्ही ज्ञानेश्वर विद्यापीठामध्ये शिकून जर आम्ही सरकारी नोकरी घेतली असती, ज्ञानेश्वर विद्यापीठामध्ये शिकून आम्ही कोल्हापूर युनिव्हर्सिटीचं जर सर्टिफिकेट घेतलं असतं, ज्ञानेश्वर विद्यापीठामध्ये शिकून मुंबई युनिव्हर्सिटीनं आम्हाला काहीतरी क्लिअरन्स दिला असता तर त्याला बोगस असं म्हटलं जातं. त्यावेळी आम्ही ज्यावेळी शिकलो त्यावेळी आपल्या एज्युकेशनमध्ये अशी सिस्टीम होती की प्रायव्हेट इन्स्टिट्यूट देखील होती आणि त्याच्यामध्ये मनोहर जोशी साहेबांची देखील होती कोहिनूर, त्याच्यामध्ये देखील मुलं शिकायची आणि तशाच पद्धतीचे ज्ञानेश्वर विद्यापीठ होतं आणि त्याच्यामध्ये शिकलो त्याच्यामध्ये मला काही गैर वाटत नाही. पण हा मुद्दा काढून झालाय, 2004 ला काढून झाला, 2013 ला मंत्री झालो तेव्हा काढून झाला, 2000 आपल्या आता 2019 नंतर मंत्री झालो त्यावेळी काढून झाला. पण फरक काय झाला, 2019 ला ज्यावेळी मंत्री झालो त्यावेळी ज्यांनी कोणी आरोप केला त्यावेळी मी विनोद तावडे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. मी विनोद तावडे साहेबांचा विरोधक होतो तरी देखील विनोद तावडेंनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकलो त्या इन्स्टिट्यूटमधनं आम्हीच दोघं नाही, असे अनेक उद्योगपती बनलेले आहेत, अनेक लोक सामाजिक कामात काम करतायत, अनेक लोकप्रतिनिधी बनलेले आहेत, ते सरकारी नोकरीमध्ये नाही आले. आणि म्हणून ज्ञानेश्वर विद्यापीठामध्ये मी शिकलो की बोगस डिग्री आहे, ज्यानं दिली त्याच्यावर कारवाई करा. त्याच्यामुळं मुद्दा असा आहे की 2004-2005 विषय काढायचे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जर माझी ॲफिडेव्हिटमधलं काही चुकीचं असेल त्याच्यामध्ये सिस्टीम आहे ना निवडणूक आयोगानं घालून दिलेली. ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या ॲफिडेव्हिटमध्ये शंका येतात त्यावेळी आपण न्यायालयाकडे जावं अशा पद्धतीची सिस्टीम आहे. त्याच्यामुळे 2004 ला जे घडलेलं आहे ते आता काढायचं हे सगळं लोकांचं चित्त डायव्हर्ट करण्यासाठी आहे आणि हे राजकीय षडयंत्र. 2013-2018 पर्यंत मी पटलावर पण ठेवणार, सभागृहात देखील सांगणार आणि आपल्या मार्फत जनतेला देखील सांगणार. घोटाळे बाहेर काढणं आणि घोटाळे बाहेर काढून त्याला पुरावे देणं मी देखील काढू शकतो. मी देखील प्रेस घेऊन सांगू शकतो की अमुक एका माणसानं 200 कोटीचा भ्रष्टाचार केला, अशी लँड विकत घेतली, असं घर विकत घेतलं, ह्यानं काय होत नाही, त्याला पुरावे लागतात. आणि म्हणून असं जर कोणाला वाटत असेल की अशा पत्रकार परिषद घेऊन शिंदे साहेबांबरोबर काम करणारे मंत्री घाबरतील तर आम्ही देखील
90,000 मतांना निवडून येतो. आमच्या मतदारांचा आमच्यावर विश्वास आहे. आम्ही काही वाईट केलेलं नाही. जसं तुमच्याकडे फाईल आहेत तसं आमच्याकडे देखील फाईल आहे. हे काय फक्त विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आणि विधानसभेच्या अधिवेशनातली माहिती डायरेक्ट पहिली तुम्हाला देऊ नये म्हणून मी फक्त देत नाहीये. मी कुठच्याही गोष्टीला सामोरं जायला तयार आहे. आपल्याला साहेब मी मगाशी तेच सांगितलं की आपल्यापर्यंत असेल किंवा आमच्या काही लोकांपर्यंत ब्रीफिंग जे येतं ते चुकीचं येत आहे. कालच माझी बोर्डाची मीटिंग झाली. विदर्भासाठी दोन अतिशय महत्वाचे निर्णय आम्ही घेतले. तर त्याच्यामध्ये जॉईंट CO हा 11 जिल्ह्यांसाठी घेण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतलेला आहे. ज्याच्यामुळे इथं देखील इंडस्ट्रीला ताकद मिळेल.